अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी, साष्टांग नमस्कार, नमस्कार नाना सदैव नमस्कार, नमस्कार नानी सहर्ष नमस्कार, नमस्कार स्वामी सहस्त्र नमस्कार। आज 1 फेब्रुवारी 2021 सांघिक प्रार्थनेला आपण सर्वजण बसलो आहोत। प्रार्थना म्हणजे ईश्वराला मारलेली हाक, प्रेमाने मारलेली हाक, ईश्वराची आठवण आणि ईश्वराकडून आपल्याला आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून केलेला प्रयत्न। ईश्वराला प्रेमभराने हाक मारल्यानंतर ईश्वर धावत येणारच। आणि आता आपण स्वामींना हाक मारत आहोत, नानांना हाक मारत आहोत, नानींना हाक मारत आहोत, आणि म्हणून हे तिघही जण इथे हजर आहेत। आणि म्हणूनच त्यांच्या स्वागतासाठी आपण आसनाची व्यवस्था केली आहे, सुंदर सुवासिक फुलांची उधळण केलेली आहे, धूप दीप नैवेद्याची सगळी तयारी केलेली आहे। आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण ही स्वामींची प्रार्थना म्हणत आहोत। आम्हाला माहिती आहे की आम्ही थोडे अपूर्ण आहोत, आणि म्हणून अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे जाण्यासाठी ईश्वराची मदत आम्ही घेतो। आणि म्हणून ही प्रार्थना ईश्वराच्या शक्तीची सतत जाणीव राहावी आणि त्याचबरोबर आपल्या अपूर्णतेचीही जाणीव राहावी यासाठी प्रार्थना, यासाठी उपासना। या उपासनेला आपण आज बसलेलो आहोत। जेव्हा तुम्ही ईश्वरी शक्तीला आवाहन करता तेव्हा ही ईश्वरी शक्ती तुम्हाला निश्चितच मदत करते आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील दुःख नाहीशी होतात। कधी बाणमुळेकरांनी म्हटले आहे की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, पण हे सर्वसामान्यांसाठी झालं। ज्या वेळेला मनुष्य ईश्वरी शक्तीला शरण जातो, ईश्वराची भक्ती करतो, त्याची प्रार्थना करतो, त्याच्या शक्तीपुढे तो विनम्रतेने राहतो आणि त्याला जे आवडतं त्याप्रमाणे होण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या मार्गाने तो मार्गस्थ होतो, अशा वेळेला 100 धागे सुखाचे आणि 1 धागा दुःखाचा अशी अवस्था माणसाला मिळते। एवढी मोठी शक्ती या उपासनेमध्ये आई दिसायला छोटीची गोष्ट आहे, पण त्यातून मिळणारा फायदा खूप मोठा आहे। आणि म्हणून उपासनेचं महत्त्व, भक्तीचं महत्त्व सर्वांना समजावं म्हणून साक्षात ईश्वरच प्रगट झाला श्री स्वामी समर्थांच्या रूपाने आणि अखंड अविरत भक्तीचा प्रसार करण्यासाठी अनेक शिष्योत्तम घडवले आणि या शिष्योत्तमांच्या माध्यमातून भक्तिमार्गाचा प्रसार करण्याचं कार्य अव्याहत चालू आहे। सुखी व्हावे सारे जन यासाठी हा सर्व ईश्वराचा कटाटोप आहे। जेव्हा तुम्ही ईश्वराची भक्ती करता, ईश्वराची शक्ती जाणता, त्यावेळेला सूर्याचा दाह देखील चंद्रप्रकाशा इतका शीतल होऊन आपल्याला स्पर्श करतो आणि हे सत्य आहे। नानांच्या जीवनाकडे बघितलं तर हे सत्य आहे आणि त्यातला काही अंश भाग मी पण अनुभवलेला आहे। आणि म्हणून सांगते की परमेश्वराची भक्ती करा, समर्थांची भक्ती करा,
समर्थांच्या उपदेशाचं आचरण करणं म्हणजे समर्थांची भक्ती, आणि म्हणून आचरणाला महत्त्व नानांनी आपल्या या परिवारात दिलेलं आहे. माणसाची आलेली संकट सहज लीलया दूरतात. ईश्वरी शक्तीमुळे पंगू असतो तो पर्वतही ओलांडू शकतो, बुका असला तर तो बोलू लागतो, आणि हे सत्य आहे. त्यासंबंधीचे दोन अनुभव तुम्हाला मी सांगते. सत्य आहे ते समोर मांडलंच पाहिजे. त्याशिवाय माणसाची निष्ठा वाढत नाही, आणि त्याशिवाय माणसं भक्ती मार्गाला लागत नाही म्हणून सांगायचे. अनुभव म्हणून काही वेळेला सांगायला लागतात, अनुभव अनेक आहेत. माझ्याकडे जवळजवळ 10-15 वर्षापूर्वी एक महिला आपल्या नातीला घेऊन आल्या. नात अवघी 4 वर्षाची होती, दिसायला सुंदर अप्रतिम. पण त्या नातीचा मोठा प्रश्न होता की ती बोलतच नव्हती. आजी अतिशय सैरवैर झालेली की ही बोलतच नाही, आता सगळं पुढे भविष्य पुढे अंधकार त्यांच्या डोळ्यासमोर होता. मोठ्या श्रद्धेने त्या परिवारात आल्या, माझ्याकडे घेऊन आल्या त्या मुलीला. आता स्वामी कृपेने ही मुलगी बोलती करायचं काम माझ्यावर आलं. करून घेणारे नाना आहेत आणि स्वामी आहेत हा विश्वास माझ्यामध्ये होता, आणि म्हणून 2-3 महिने जवळजवळ त्या मुलीला दर आठवड्याला मी बोलवून घ्यायची, आजी घेऊन यायची तिला दुपारच्या वेळेला. त्या मुलीशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करायची, म्हणजे मीच बोलायची, ती फक्त ऐकायची. हळूहळू असं घडत गेलं की त्या मुलीमध्ये फरक पडू लागला. सत्य सांगते मी तुम्हाला. हळूहळू 1-2 शब्द ती बोलू लागली. तिच्याशी बोलताना, तिला सांगताना माझ्या मनामध्ये स्वामींना आणि नानांना सतत प्रार्थना असायची की या मुलीच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंद निर्माण करणार आहात. ही प्रार्थना तर असायचीच, त्याचबरोबर तेवढी दृढ श्रद्धा होती की ही मुलगी निश्चित सुखी होणार. आणि 4-5 महिन्यानंतर त्या मुलीत प्रचंड बदल झाला, आणि आज तिचे आजी असं म्हणते की अहो थोडंसं काय, आता ती फारच बोलते. तसाच दुसरा एक मुलगा 2.5-3 वर्षाचा असेल, 4 वर्षाचा होता. आजी आजोबा घेऊन आले की त्याला बोलतो बोलत नाही. त्यांना पण मी म्हटलं की आपण प्रयत्न करायचं आहे, डॉक्टर इलाज तुम्हाला करायचे ते पण तुम्ही करा, पण डॉक्टरांना योग्य मार्गदर्शन होण्यासाठी तुम्ही स्वामींची उपासना करायला सुरुवात करा. 1-2 वेळा त्या मुलाला इथे मी बोलवून घेतलं, त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बाबतीतही महाराजांना प्रार्थना केली आणि त्यांना म्हटलं, जसं दासबाबूंचं कंठछिद्र तुम्ही वरद केलं महाराज, तसं या बालकाला आता तुम्ही बोलकं करायचं आहे. हे बालकही दिसायला अतिशय सुंदर, गोड, आणि मध्यंतरी त्याचे आजी आजोबा भेटले आणि सांगून गेले की तो बोलायला लागला. उपासना पण दिली, महाराजांना प्रार्थना पण केली, आणि त्या मुलाच्या मध्ये बदल करणार. मगाशी म्हटल्याप्रमाणे की पंगू चालू लागतो, डोंगर पार करू शकतो आणि मुका बोलू शकतो, हे सत्य आहे हे सांगण्यासाठी अनुभव सांगितले. नानांच्या आनंद यात्रेत देखील असा उल्लेख आहे की श्रद्धा तर आहेच, पण अनुभव मिळाल्यानंतर काही काही मानसिक बळ वाढतं. दादा पुण्याहून पुण्याला गेले होते, पुण्याहून पुढे अक्कलकोटला जाणार होते पायी. त्यावेळेला त्यांना श्री जोशीरावांचे गृहस्थ भेटले. ते आग्रहाने नानांना आपल्या घरी घेऊन गेले आणि त्यांनी त्यांचा अनुभव नानांना सांगितला की त्यांनी ओम ह्या उच्चाराचा, या मंत्राचा अखंड जप केला, आणि प्रचंड जप केल्यानंतर एक दिवस अशी घटना घडली
की त्यांना कुठचंही भान राहिलं नाही आणि रात्रीच्या वेळेला असलेल्या अंगावरच्या कपड्यांदिशी ते घराच्या बाहेर पडले. त्यांना एका ट्रकमध्ये ट्रकवाल्यांनी बसवून घेतलं आणि टेंभुर्णीला सोडलं. तिथे उतरले, दुसरा ट्रकवाला आला आणि तो त्यांना घेऊन गेला आणि त्यांनी अक्कलकोटला सोडलं. आणि अक्कलकोटला पोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं ओंकार म्हणजे श्री स्वामी समर्थ. हा अनुभव ऐकल्यानंतर नानांच्या मनात विचार हा झाला की माझी तर दृढ श्रद्धा आहेच की स्वामी ही यात्रा पार करून घेतीलच, तरी देखील असे अनुभव ऐकले की माणसाचं मानसिक आणि कायिक बळ वाढतं. आणि म्हणूनच तुम्हाला हे अनुभव सांगितले की त्या ह्याच्यातून तुम्ही भक्ती मार्गाला लागाल. भक्तीमध्ये कुठे खंड पडून देणार नाही, आता जमलं नाही मग नाही केलं मग राहून गेलं मी 2-3 महिने आलेच नाही हो जाऊ दे असे गडबडीत होते अशा प्रकारचं तुमच्या हातून घडणार नाही. जसं रोज आपण आपलं जेवण खाण नित्यनियमाने करत राहतो, त्याच्यासाठी सगळं प्लॅनिंग करतो, त्यासाठी दिवस रात्र कष्ट करत असतो हे पोट भरण्यासाठीच, त्याच्यामागे जी प्रेरणा आणि चेतना आहे तीच तुमची भक्तीसाठी येऊ दे की एवढी उपासना एवढी भक्ती माझ्याकडून झालीच पाहिजे. स्वामींच्या आदेशानुसार स्वामींच्या उपदेशानुसार माझं आचरण घडवण्याचाही प्रयत्न तुम्ही करत राहाल तर आयुष्यामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. आणि म्हणून तर स्वामींचं हे कार्य एवढं विस्तारित होत आहे आणि स्वामी भक्तांमध्ये वाढ संख्येमध्ये वाढ प्रचंड वाढ होत आहे. जागोजागी स्वामींची भक्ती करणारी लोक होत आहेत आणि नवीन नवीन मठ स्थापन होत आहे. श्रद्धा आणि श्रद्धेबरोबर प्रयत्न, प्रयत्नही व्हायला पाहिजे. नुसती श्रद्धा आहे माझी स्वामींची, स्वामी सगळं करतील म्हणून मी काहीच करत नाही असं नाही. मग अशी म्हटल्याप्रमाणे प्रेमभराने हाक मारता आली पाहिजे त्या भगवंताला, त्याची आठवण ठेवली पाहिजे, त्याची आठवण काढली पाहिजे. आपल्याला कोणी जर म्हटलं की तुमची मला आठवण आली होती आम्हाला किती बरं वाटतं, अशी ईश्वराची आठवण ठेवली पाहिजे. सतत सातत्याने ही आठवण जागृत राहिली पाहिजे मनामध्ये आणि म्हणून उपासना करायची आहे. आणि या उपासनेने आपल्यालाच फायदा आहे, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी ही गोष्ट करायची आहे. प्रकृती चांगली राहावी, पैसा भरपूर मिळावा म्हणून आम्ही अपार कष्ट करत राहतो. करा त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे, पण ईश्वरी कृपा जर संपादन करून घेतली तर तुम्हाला बाकीचा काही गोष्टीसाठी काही विशेष प्रयत्न करावे लागतच नाही. लीलया तुमच्याकडे सगळ्या गोष्टीची उत्तरं येत जातात. तुम्हाला का हवं नको ते तुमच्या समोर हजर होतं. तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहजगत्या तुमच्या वाचनात येऊन जातं. तुमच्यापुढे असलेला एखादा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज मिळून जातं. अशा अनेक घटना सहज लीलया घडत राहतात आणि म्हणून भक्ती करायची न विसरता करायची, पूर्ण निष्ठा ठेवून भक्ती करायची. अनुभव मिळाले म्हणून सांगितले अनेक अनुभव आहेत. आता नारायणी म्हटल्याप्रमाणे की कायिक आणि मानसिक बळ माणसाचं वाढतं आणि मानसिक बळ हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. संपूर्ण गीता जी आहे त्याच्यामध्ये अर्जुनाला मानसिक बळ देण्याचंच काम श्रीकृष्णाने केलेलं आहे. युद्धाला उभा राहिलाय अर्जुन, युद्ध करणारा आहे असा नाही की कोणी घाबरट आहे, तेवढी ताकद आहे त्याच्याबरोबर. श्रीकृष्णाचं सहाय्य न घेता ही अनेक युद्ध या अर्जुनाने खेळली आहे आणि तो जिंकला आहे.
कौरवांबरोबर युद्ध करायचं त्यांनी ठरवलेलं आहे असं नाही की अचानक उभं केलं चला आता उभं राहा. ते काय नाटक नव्हे, ऐन वेळेला कोणाला तरी तिथे स्टेजवर उभं करणं. सगळं ठरलेलं आहे आणि युद्धाला उभा राहिल्यानंतर अर्जुन गर्भगळीत झाला. मानसिकरित्या तो खचला आणि मग त्याला वाटायला लागलं की हे युद्ध मी नाही करू शकत, माझ्यात ताकद नाही. म्हणजे मनाने खचल्यानंतर असलेली ताकदही नाही असं माणसाला वाटू शकतं. तीच अवस्था अर्जुनाची झालेली. कोणी सायंटिस्ट असता तर म्हणाला असता की आता अर्जुनाचे हात पाय थरथर कापतात, अंगाला घाम फुटलेला आहे, घाबरलेला आहे, भयभीत झाला आहे, म्हणजे याला काहीतरी ताप आला आहे, फ्ल्यू आलेला आहे. पण भगवान श्रीकृष्ण म्हणणे जाणलं की हा मानसिकरित्या दुबळा झालेला आहे आणि म्हणून त्याला मानसिकरित्या बळ देऊन युद्धाला उभं करणं आवश्यक आहे आणि म्हणून ही सगळी गीता झाली. आता अर्जुन संघ पळून गेला असता युद्धातून तर पुढे काय करणार होता अर्जुन? जरी अरण्यात गेला असता तरी शेवटी तो क्षत्रिय असल्यामुळे तिथे काही दिवसांनी मिळणाऱ्या लाकडातून त्याने निश्चित धनुष्यबाण बनवला असतो आणि मग कोणी बघत नाही आहे करून प्राणी आणि पक्षी मारले असते. तिकडे जाऊन त्याला या रणांगणातून पळून जाऊन काही मार्गच नव्हता. त्याच्या समोर जे कर्तव्य होत ते कर्तव्य पार पडणं गरजेचं होत त्याच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून आणि सगळ्या समाजाच्या दृष्टिकोनातून त्याने युद्ध करणं गरजेचं होत. ते ध्येय डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक होत आणि म्हणून तू तुझ्या कोणाला मारत नाहीयेस. इथपासून श्रीकृष्णांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. अर्जुनाने अनेक प्रश्न विचारले आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत 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 श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धासाठी सज्ज केलं आणि पांडव युद्धामध्ये विजयी झाले. आता मानसिक बळ खचल्यानंतर माणसाचं शारीरिक बळ नाहीस होत आणि म्हणून मनाला शिकवण ही सगळ्यात महत्त्वाची आहे. मन खंबीर करणं खूप गरजेचं आहे. केंद्रबिंदू आणि परीघ ह्याच्यामध्ये जर परीघ हल्ला तर केंद्रबिंदूला फरक पडत नाही पण केंद्रबिंदू हल्ला तर परिघाला फरक पडतो. तसं मन आणि शरीर आहे. झाडाचं एखादं पान सुकलं म्हणून मुळाला काही त्रास होत नाही, झाडाला त्रास होत नाही. पण झाडाचं जर मूळच खराब झालं तर पूर्ण झाड नाहीस होतं आणि म्हणून मन हे एवढं महत्त्वाचं आहे आणि म्हणून मनाची निगा. आणि मनाची निगा म्हणजेच महाराजांनी आपल्याला दिलेल्या उपदेशाचं आचरण करणे. मन समृद्ध झालं पाहिजे आणि जेव्हा तुमचं मन समृद्ध होतं आणि त्यावेळेला ते आनंदाने भरून येतं आणि सभोवार तुम्हाला आनंद दिसू लागतो. आयुष्यामध्ये अपयश राहतच नाही, यशाच्या एक एक पायऱ्या चढत चढत तुम्ही उंच जाऊ लागता. एवढं उपासनेमध्ये सामर्थ्य आहे. आता श्रीकृष्णाने फक्त अर्जुनालाच का उपदेश केला? बघायला गेलं तर दुर्योधन, धृतराष्ट्र हे धर्म मानणारेच नव्हते. त्यांना एकच माहिती होतं की त्रास द्यायचा. आपण चुकीचं करतोय असं त्यांना वाटतही नव्हतं. त्यामुळे त्यांना उपदेश करण्यात काही अर्थ नव्हता. तसंच धर्मराजाच्या बाबतीत
तो धर्माने जाणारा होता आणि त्याचा 100% हे होता की नाही मी जे करतो ते योग्यच करतो आहे, त्यामुळे तो युद्ध करणारच होता म्हणून त्यालाही उपदेश करायची गरज नव्हती, तो त्याचं कर्तव्य करणार होता. गरज होती अर्जुनाला कारण तो मानसिकरित्या खचला. त्याचबरोबर तो बदलू शकतो हे पण महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये होती. धृतराष्ट्र आणि दुर्योधन बदलणारच नाही हे सांगूनही आणि धर्मराज पण काही बदलणार नाही. बदलू शकत होता अर्जुन आणि म्हणून उपदेश अर्जुनाला, आज्ञा अर्जुनाला. म्हणूनच स्वामी समर्थांनी आपल्या दानांना आज्ञा केली, आपल्या कोणाला नाही केली की चला काम करायला लागा, नोकरी सोडा आणि माझं कार्य करा, नाही केली आज्ञा. पण दानांना आज्ञा केली, बेटा तुला माझं कार्य करायचं आहे. कारण स्वामींना माहिती होती की हा शिष्य जो होणार आहे शिष्योत्तम, तो माझं कार्य खूपच विस्तारित निश्चित करू शकतो आणि म्हणून त्यांना आज्ञा झाली. आणि आज्ञा कशासाठी झाली, तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आज्ञा केली. एवढंही महत्त्वाचं आहे लक्षात घ्या. बदल होऊ शकतो हे जाणून अर्जुनाला उपदेश दिला, त्याचप्रमाणे नाना नक्कीच विश्वास ठेवून आपलं असलेलं सुखासीन जीवन, लौकिकदृष्ट्या असलेलं सुखासीन जीवन सोडून या परमार्थाच्या मार्गावर निश्चितपणे जाऊ शकतील हा विश्वास समर्थांना होता. स्वामींच्या आज्ञेसाठी नानांनी ऐहिकदृष्ट्या सुखी असलेलं आपलं जीवन सोडून, सिंहासन सोडून मृगाजीनं घेतचा स्वीकार केला. कोणासाठी तर आपल्या सर्वांसाठी, सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन. महाराजांनीही जे चमत्कार घडवले त्यामध्ये पण महाराजांनी ज्या व्यक्ती बदलू शकतील त्यांना स्वामींनी अनुभव दिले आणि त्यांना योग्य मार्गावर आणलं, भक्ती मार्गाची गोडी लावली. आता रामेश्वरचे पुजारी देवाची पूजा करणारे, सगळे देवाची स्तोत्र म्हणणारे, रोजची पूजा अर्चा नैवेद्य प्रसाद सगळं व्यवस्थित करणारे होते, पण पैशाचा मोह होता. समजत नव्हतं की आपण चुकतोय आणि म्हणून कुंडात स्नान करण्यासाठी कोणी यात्रेकरू आले तर त्यांच्याकडे ते पैसे मागत. पैशाचा मोह होता आणि तो चुकीचा आहे या पुजाऱ्यांना समजलं पाहिजे हे महाराजांनी जाणलं. लोकांकडे हात पसरून पैसे घेण्यापेक्षा मी तुला सर्व काही देऊ शकतो पण तिकडे तू दुर्लक्ष करतोय, असे त्या पुजाऱ्यांना महाराजांना सांगायचं होतं, जाणीव करून द्यायची होती आणि त्यांच्या अनुभवावर आपल्याला पण शिकवण द्यायची होती. काय केलं महाराजांनी, पैसे दिले नाही, दिले नाही म्हटल्यानंतर 12 तिथून निघाले, सगळी कथा आपल्याला माहिती आहे, आणि पाणी तिथलं कुंडातलं पाण्याला दुर्गंधी येऊ लागली. सगळीकडे एवढा दुर्गंध पसरल्यानंतर कोणी येईनासं झालं तिकडे. आता कोण नाही आलं तर काय पैसे मिळणार. मग पुजाऱ्यांच्या लक्षात आलं की आपण त्या योगी पुरुषाला स्नान करू दिलं नाही आणि म्हणून हा सगळा प्रकार घडला आहे.
आणि म्हणून ते शंकराचार्यांना भेटायला गेले. शंकराचार्यांनी सांगितलं की तुम्ही त्या योगी पुरुषाला फार मोठी महान शक्ती आहे, त्याला तुम्ही त्रास दिलाय तसंच पाठवून दिलंय, आता त्यांच्याकडे जा, अक्कलकोट स्वामींकडे जा. हे पुजारी गेले, रामेश्वरचे पुजारी गेले, महाराजांना विनवणी केली आणि महाराजांनी त्यांना उपदेश दिला, असं यात्रेकरूंना छळू नका आणि पैशाच्या मागे लागू नका. रोजची तुमचं जे कर्तव्य आहे की देवळामध्ये व्यवस्थित पूजा करणं, आलेल्या यात्रेकरूंना प्रसाद देणं, त्यांना नीट दर्शन घेता येईल अशी व्यवस्था करणं, ह्याकडे तुम्ही फक्त लक्ष द्या. किती यात्रेकरू आलेत आणि माझ्याकडे मला किती पैसे मिळणार आहेत हा विचार मनातून काढून टाका, चुकीच्या मार्गाने जाऊ नका. आणि या रामेश्वरांच्या पुजाऱ्यांचं जीवन खऱ्या अर्थाने स्वामींनी सुखी केलं. तुम्ही म्हणाल असं कसं, पैसे एवढे मिळत होते ते आता मिळणार नाही, पण बरोबर हे जे पैसे मिळणार होते त्या पैशाचा लाभ उपभोग मनुष्य घेऊ नाही शकत हे लक्षात घ्या. तुम्ही स्वकष्टाने आणि सद्यानी मिळवलेला पैसा असतो तोच पैसा लाभतो आणि तोच पैसा वाढतो, वृद्धिंगत होतो, हे सत्य आहे. आणि ह्या रामेश्वरच्या पुजाऱ्यांच्या चमत्कारातून महाराजांनी आपल्याला हे दाखवून दिलं आहे की आपलं कर्तव्य कर्म करत राहा, बाकीच्या गोष्टी आपोआप आयुष्यामध्ये घडत जातात. त्याचप्रमाणे बाळकृष्णबुवा तळवलकर खूप सुंदर कीर्तन करायचे श्रीरामाचं, खूपच रंगून जायचे. रामावर प्रचंड प्रेम होतं आणि प्रचंड भक्ती होती, कारण ती आतून असल्याखेरीज तो बोलू ते बोलू शकणार नाही, कीर्तन करू शकणार नाही. पण शेवटी माणसाचं पोट असतं आणि माणसाला लोभ असतो, आणि म्हणून कीर्तन चालू असताना ते झाल्यानंतर चालू असताना त्यांच्या मनात विचार येत राहायचे, आज किती पैसे जमू शकतील, आज एवढी 100 माणसं आहेत, झाल्यानंतर ताटात किती जमलेत हे पण ते बघत असत. आणि महाराजांनी जाणलं की याला उपदेशाची गरज आहे, व्यक्ती चांगली आहे, भक्ती पण आहे, पण कळत नाहीये, आणि म्हणून मार्गदर्शनाची गरज आहे. आणि म्हणून महाराजांनी त्यांना उपदेश केला. काय केला? राम नाम जरा जपून घ्या, साखरेत पाणी मिसळू नका. प्रवचन गोड आहे म्हणून साखरेची उपमा दिली आहे, पण त्यात पाणी घालून खराब करू नका. आणि आता पाणी घालणं म्हणजे काय तर पैशाकडे बघून बोलू नका. उपदेश केला आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलंय महाराजांनी. जी भक्ती श्रीरामावर होती ती भक्ती अधिक दृढ केली की श्रीराम सगळं देणारा आहे. रामदास स्वामी म्हणतात तसे, आम्ही काय कुणाचे खातो रे, श्रीराम आम्हाला देतो रे. सत्य परिस्थिती आहे, स्वामी समर्थ परिवार हा अनुभव घेत आहे. त्यांच्यावर दृढ निष्ठा असल्यानंतर कधीच कोणाकडे पैसे मागायला संस्थेला जायला लागत नाही, कारण दृढ विश्वास आणि सत्यांनी कार्य या दोन गोष्टी महाराजांना हव्यात. सत्यांनी तुम्ही गेलं पाहिजे, कुठेही मनामध्ये असत्याचा एखादा विचारही येता कामा नये, तर मग ईश्वराची कृपा होते, हा कृपेचा मेघाचा वर्षाव होऊ लागतो. तो कसा केव्हा कधी कोणावर होईल आपण सांगू शकत नाही. आपलं कार्य एकच आहे, भक्ती करत राहणं
उपदेशाचं आचरण करणं. ह्या मनुष्य जन्माला आल्यानंतर समाजातून जे काय आपण घेतलं आहे स्वतः मोठं होण्यासाठी, त्याच्यासाठी समाजाचं ऋण फेडणं हे सातत्याने माणसाने करत राहायचं आहे. समाजाचं आपण देणं लागतोय, लक्षात घ्या तुम्ही. आपण लहानाचे मोठे झालोय, आपण अनेक लोकांचे सहाय्य घेत मोठं झालेलो आहे. आपण असंच नाही मोठं झालोय आणि आम्हाला वाटतं आम्ही म्हणजे कोण. अहंकार तर एवढा माणसाचा असतो आणि तो अहमच माणसाला प्रगतीतून रोखतो. उपासनेने षड्रिपूंची तीव्रता कमी होत जाते आणि म्हणून आनंद आपोआप शरीरामध्ये यायला लागतो, मनामध्ये यायला लागतो. बाकीचे मोह माणूस मोह दूर करू शकतो. बाकीचे षड्रिपू दूर करता येतात, पण जो अहम मना जो आहे तो माणसाला घालवणं खूप कठीण आहे. आमची अवस्था कशी असते, एक छोटीशी कथा वाचनात आली होती म्हणून सांगते, गमतीशीर आहे. कथा अशी आहे की जगन्नाथाचा रथ चाललेला आहे, रथाच्या पुढे काही माणसं आहेत आणि त्यांच्या पुढे एक कुत्रा आहे. रथाच्या मागे अनेक सगळे भक्त आहेत आणि ही असरथा चालली आहेत. एक कुत्रा त्या रथाच्या समोर आहे, तोही चालला आहे. समोरून येणारे लोक रथ बघून नमस्कार करतायत. प्रत्येक जण नमस्कार करतोय आणि या कुत्र्याला वाटतं की ते मला नमस्कार करतायत आणि याचा अहंकार वाटतोय की वा मी किती मोठा, मला इतके जण नमस्कार करतात. कुत्रा मागे वळून बघतो तर मागे पण अनेक लोक आहेत. त्याला वाटतं वा अनेक लोक माझ्या मागून येत आहेत. हा जसा त्याचा भ्रम, जसं माणसाला असतो अहंकाराचा भ्रम असतो माणसाच्या मनामध्ये की मी कोणीतरी मोठा, मला सगळं काही समजतं आणि मी करतो ते सगळं काही बरोबर आहे, कोणाचं मी काय ऐकायची गरज नाही, मला कोणी काही शिकवत नाही. आपलाच मोठेपणा आणि त्या मोठ्या अहंक या ह्याच्या अहमपणामध्ये माणसाचे ज्या प्रगती मार्गात तो अनेक आपल्या अडचणी निर्माण करतो, स्वतःच्या प्रगतीमध्ये स्वतः अडचणी निर्माण होतात अहंकारामुळे. म्हणून पहिला अहंकाराचं विसर्जन आणि म्हणून शरण जाणं आणि म्हणून नमस्कार करणं, लीन होणं. नमस्कार म्हणजे लीन होण्याची ती प्रक्रिया आहे. आणि म्हणून नाना पण नेहमी सांगत तेच सांगते की घरात मुलांना सवय लावा नमस्कार करायची. मोठ्या माणसांना नमस्कार करायची सवय जर लहानपणापासून तुम्ही मुलांना लावलात तर त्यांच्यामध्ये विनयशीलता आपोआप रुजते. मोठेपणी परत कुठे पाठवायला लागत नाही शिकायला, वेगवेगळे कोर्स करायला की हे शिक बाबा, हा गुण शिक, तो गुण शिक, तो गुण शिक, तो आवश्यक आहे नाही. हल्ली बरीच शिबिरं भरतात कुठे कुठे, शिकवायला लागतं मुलांना, जायला लागतं. गंमत म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांना आपण शिबिराला जायची गरज येते, पण गंमत वाटते मला. अनेक गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये परंपरेत चालत आलेल्या आहेत. त्याच्या पाठीमागे प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे आणि तो अर्थ शोधायचा प्रयत्न करा तुम्ही. नमस्कारासारखी छोटीशी गोष्ट आहे. घराच्या बाहेर जाताना कुठे जाता हे घरात सांगून जायचं आहे, केव्हा येणार आहे हे सांगून जायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे काय येतं, तुमचा एकोपा निर्माण होतो. पण आजकाल असं असतं की कशाला सांगायला पाहिजे, मी काय लहान आहे का, मला सगळं समजतंय, मी जाईन वेळेवर, मी येईन वेळेवर, अमुक तमुक माझं मी बघेन, काय काय बरंच असतं. का? कारण सवयने लावली अशी. सांगून जायला पाहिजे. आता सांगून वेळेवर जाणं आणि येण्यामध्ये नानाची मुद्दाहून आठवण सांगते तुम्हाला. नाना कामासाठी बाहेर जात असत. आमच्या घरी पद्धत होती की प्रत्येकाने कुठेही जाताना आधीच सांगायचं की उद्या मी अशी अशी जाणार आहे, अमुक अमुक वाजता जाणार आहे. नाना पण नेहमी सांगत असत. आणि ते किती केव्हा येणार तर ते सांगायचं की मी जर ते जर संध्याकाळी 7 वाजता परत येणार असतील मुंबईहून तर नाना सांगणार मी 9 वाजता येणार आहे. आणि नाना 7 वाजताच हजर व्हायचं आहे.
कारण का तो दुसऱ्या माणसाला आपली वाट जास्त बघायला लागू नये. सांगायचं पाच आणि यायचं सातला असे असे अनेक प्रकार घडतात. किती जीवनातल्या किती छोट्या छोट्या गोष्टी आपण नानांकडनं शिकू शकतो. दुसरी गोष्ट, सकाळी उठवताना अत्यंत प्रेमाने उठवलं जायचं, कारण सकाळीच मनावर जर कोमल शब्द पडले, प्रेमाचे शब्द पडले, तर मनुष्य दिवसभर प्रेमाने वागतो. कारण जे ऐकतो तेच आपल्या मेंदूत जातं, तेच मेंदूत जातं, तेच आपल्या हृदयात येतं आणि तेच आपल्या मुखातनं बाहेर येतं. मुलं उद्धट का होतात? तुम्ही तसंच वागला थिडीस पिडी, चल रे अभ्यास करायचं, उठ 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 सांगताना नानांची पद्धत आणि अडाण्याची पद्धत खूप वेगळी होती. उठायचंय ना, शाळेत जायचंय ना, उशीर होईल, कॉलेजला उशीर होईल, मग परीक्षा आहे, अभ्यास राहिला आहे आपला, आपल्याला करायचंय, तुला करायचंय, तुला करायचं असं कधी म्हणाले नाहीत नाना आणि कधी नाणे पण नाही. आपापच आपल्याला म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये आपाप प्रोत्साहन येतं की आपल्याबरोबर कोणीतरी आहे, समबडी इज विथ यू. आणि आपल्याबरोबर कोणीतरी आहे ही भावना खूप मोठी असते हे लक्षात घ्या तुम्ही. आणि मुलं का जातात डिप्रेशनमध्ये? एकटं वाटतं त्यांना. एकटं वाटणं हेच डिप्रेशनचं आजकाल कारण आहे आणि डिप्रेशनचे अनेक केसेस आहेत. साधारणपणे 14-15-16 वर्षाची मुलं झाल्यानंतर अनेक मुलांचे डिप्रेशनचे प्रॉब्लेम आहेत. आता त्याच्यावर अनेक संशोधन होतात, अनेक औषधं निघतात, अनेक शिबिरं होतात, सगळं होतं. पण पूर्वी नव्हते. आता म्हणतात कॉम्पिटिशन आहे म्हणून डिप्रेशन. अरे पण ही कॉम्पिटिशन तुम्ही मुलांच्या मनात तुम्ही रुजवली. तुमचा अट्टहास आहे तो सगळा. तुम्हाला मोठेपणा हवा. तुम्हाला मुलाकडून मोठेपणा नाही मिळवायचं आहे, तुम्हाला मुलाला मोठं करायचं आहे, त्याला घडवायचं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा फॉरेनला जाऊन शिकलाच पाहिजे, मी काही पण करीन. शिका, कुठेही चांगलंच शिका, शिकलं तर पाहिजेच, पण त्याची कपॅसिटी किती हे बघा. त्याच्यावर तुम्ही दडपण आणता की तुला हे करायलाच पाहिजे, मुलगा असो मुलगी असो कोणी. बाकीच्या सगळ्यांचं असं आहे, मग माझा मुलगा पण तसाच झाला पाहिजे, हा अट्टहास पालकांचा वाढला आहे. पालकांमध्ये कॉम्पिटिशन निर्माण झाली आहे. पूर्वी बरं सगळेजण सुखी असायचे, प्रत्येकजण ओळखून असायचं की आपल्या मुलाची कपॅसिटी किती आहे. मुलावर तुम्ही दडपण देताय. तो जर 50% मार्क मिळवू शकतोय तो प्रयत्न करून त्याचा अभ्यास नीट घेऊन त्याला हे करून तुम्ही त्याला 60-65 आणू शकता. पण तुम्ही 50%च्या मुलाने 90% मार्क मिळावे अशी अपेक्षा करून त्याच्यावर जर दडपण आणलं तर डिप्रेशनमध्ये नाही जाणार का मुलं? तू करायचंयस, तू करायचंयस, तू करायचंय, ही जी भावना ही चुकीची, हे पहिलं लक्षात. आणि नाना काय म्हणायचं की आपल्याला करायचं आहे. खूप छोटेसे शब्द आहेत पण अर्थ खूप गहन आहे, लक्षात घ्या. विषयांतर झालेलं आहे पण लक्षात घ्या, सामाजिक प्रश्न समोर आहे म्हणून मी बोलले, दुसरं काही नाही. तर मनाला वळण लावण्यासाठी महाराजांनी वेगवेगळे चमत्कार की माणसाला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी महाराजांनी हे चमत्कार केले. व्यक्ती व्यक्ती घडवत जाणं म्हणजे भक्तिमार्गाचा प्रसार. प्रत्येक व्यक्ती घडवायची आहे, स्वतःला घडवायचं आहे आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीला घडवत जाण्याचा प्रयत्न करणे. पण ते होत नाही जे म्हटलं आहे की अहंकार आड येतो आणि म्हणून अहंकारामुळे माणसाची प्रगती होत नाही. आणि म्हणून नानांनी पण स्वामींच्या आरतीमध्ये काय म्हटलं आहे, अहमपणाचा लोप करूनी कृतार्थ जीवन करा, पावन करूनी घ्यावे मजला तेजोमय भास करा.
अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मद संगती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती। काय करा म्हणून माझा अहंकार पहिला नष्ट करा, आणि म्हणून मीचं विसर्जन। भक्ती मार्गात पची पहिली पायरी म्हणजे मीचं विसर्जन। एकदा त्याचं विसर्जन झालं की आपोआप जे बाकीच्या गोष्टी आहेत, लोभ माया असूया, या सगळ्या गोष्टी आपोआप गळून पडायला लागतात। आणि म्हणून लीनता शिकवायची आहे मुलांना लहानपणापासून त्या या गोष्टीसाठी। आम्हाला इतर देशांमध्ये असलेल्या पद्धतीनुसार उगाच मुलांच्यावर काय दडपण आणायचं, त्यांना कशाला नमस्कार करायला सांगायचे, त्यांना कशाला कमी लेखायचं, अशा प्रकारचे अनेक लेख लिहिणारे लोक असतात। पण आमचं काय चांगलं आहे ते आम्ही असं विसरून जातो, असं काहीतरी ऐकतो, बाहेरचं येतात सांगतात, मग आम्हाला मोठं वाटतं। आपल्यामध्ये काय आहे ते तुम्ही जाणा, आपली संस्कृती काय सांगते ते जाणा, आपल्या पद्धतीमध्ये काय अर्थ आहे गहन तो जाणण्याचा प्रयत्न करा। कोणीतरी काहीतरी येऊन सांगतो म्हणून त्यानुसार आपल्या मुलांना वाढवू नका। मुलं म्हणजे ही कोमल फुलं आहेत, ती कोमल त्यांनीच वाढवली पाहिजेत। हळूवारपणेच ती फुलणार आहेत, येणाऱ्या वाऱ्याच्या ह्याच्यात मोठ्या प्रचंड वारा आला तर फूल पळून पडतं, उडून जातं, पण अगदी नुसतं मंद वात आला तर फुलाची पाकळी अलगत उलगत जाते। तसं ही छोटी बाळं मोठी करायची आहेत आपल्याला, ही पुढची पिढी घडवायची आहे, तर आपल्याकडे हा भाव पाहिजे की त्याला विनयता पण आपल्याला शिकवली पाहिजे, तर तो खरा मोठा होणार आहे। कारण अहंकार तेव्हा त्याचा जेव्हा जाईल तेव्हा त्याच्या मार्गातल्या सगळ्या अडचणी नाहीशा होणार आणि तो पुढे जाऊ शकणार। इतकं महत्त्व या उपा आपल्या आचरणामध्ये आहे, लक्षात घ्या की आपलं आयुष्य आपणच घडवू शकतो। एवढी शक्ती परमेश्वराने प्रत्येक प्राणीमात्राला दिलेली आहे। आपलं आयुष्य आपण आनंदी करू शकतो। मदत घ्यायची तर ती फक्त परमेश्वराची आपल्याला घ्यावी लागते, आणि ती एकदा घेतल्यानंतर इतर कोणाची हानी हानी करायची गरज येत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही। खरोखर ईश्वराची कृपा असली तर तुमचा शत्रूही तुमचा मित्र होतो, आणि हा अनुभव मी माझ्या आयुष्यात घेतलाय। सद्य परिस्थिती सांगते, मुद्दाहून सांगते, मगाशी म्हटल्याप्रमाणे की माणसाचं मानसिक बळ वाढतं अनुभव ऐकून। माझ्या नोकरीमध्ये असताना मला असा अनुभव आला की विरुद्ध युनियनमध्ये असलेले लीडर देखील माझ्याशी अत्यंत प्रेमाने वागत असत, आदर होता त्यांना माझ्याविषयी। एवढंच नाही तर एका मोठ्या परीक्षेचा फॉर्म भरायचा होता तर स्वतः युनियन लीडर माझ्याकडे आले आणि माझ्याकडून फॉर्म भरून घेतला। सत्य परिस्थिती सांगते, त्यांना माहिती होतं की मी त्यांच्या पार्टी याच्यामध्ये नाही आहे, युनियनमध्ये नाही, मी दुसऱ्या युनियनची आहे, विरोधी पार्टीतून नोंद त्या पार्टीचं ते प्रमुख, मी दुसऱ्या पार्टीमध्ये सभासद, पण ते माझ्याकडे आले, माझ्याकडून फॉर्म भरून घेतला, पुढे मी परीक्षा पास झाली वगैरे गोष्ट सगळी मोठी खूप। पण शत्रूही मित्र करण्याचं सामर्थ्य ईश्वरी शक्तीमध्ये आहे। जर आपण ईश्वराची उपासना केली तर आपण शत्रूला आपला मित्र करू शकतो, एवढं सामर्थ्य या ईश्वरी कृपेमध्ये आहे। आणि म्हणून ईश्वराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला उपासना करायची। मी परत परत उपासनेसाठी येते कारण आपण उपासनेसाठी बसलेलो आहोत। उपासनेला दृढ चाल वावे, भूदेव संतासी सदा नमावे,
सत्कर्म योगे वय घाल वावे सर्वामुखी मंगल बोल वावे असा आनंदमय जग करण्यासाठी आपण उपासना करतो हे लक्षात घ्यायचं। आता महाराजांनी हे चमत्कार केले, आपल्या दानांना आज्ञा केली आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी। मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्हाला एवढा अंगर असतं की आम्हाला सगळं काय समजतं असंच आम्हाला नेहमी वाटत असतं, आणि चुकीच्या मार्गाने जाताना देखील आम्ही आमचंच बरोबर करून चुकीच्या मार्गाने जात राहतो, आणि म्हणून असे संत जन्माला येतात, परमेश्वर जन्माला घालतो आणि त्यांच्याकडून कार्य करून घेतो। आता साधं उदाहरण घेऊया, उंच झाडावर एखादी व्यक्ती बसली आहे आणि दुसरी व्यक्ती खालच्या झाडावर बसली आहे। आपण आता कृष्णाचं आणि अर्जुनाचं घेऊया की कृष्ण उंच झाडावर बसलाय, शेड्यावर बसला झाडाच्या, आणि अर्जुन फांदीवर बसलाय। लांबून येणाऱ्या गोष्टी आधी श्रीकृष्णाला दिसत आहेत, त्यावेळेला ते अर्जुनाला दिसत नाही, आणि म्हणून अर्जुन म्हणतो नाही नाही नाही, म्हणजे कृष्ण समजवण्याचा प्रयत्न करतोय, तरी अर्जुन म्हणतो नाही हे असं नाही, त्याला पटत नाही आहे। लांबून येणारी ती व्यक्ती नंतर जवळ आल्यानंतर जेव्हा अर्जुनाची दृष्टी तिथे पोचते, त्यावेळेला तो म्हणतो की हो हो आहे, ही व्यक्ती इथे येते। कृष्णाने तर आधीपासूनच बघितलंय, पण अर्जुनाला ते नंतर दिसतंय, कारण त्याच्या दृष्टी तिथपर्यंत पोचली नाही। ती व्यक्ती समोर आली आणि पुढे निघून गेली दुसऱ्या बाजूने, तरी पण गेल्यानंतर अर्जुन लागलीच म्हणणार नाही दिसते, पण कृष्ण काय म्हणणार की आहे अजूनही दिसते आहे। आता एकच घटना आहे, पण कुठल्या उंचीवर कोण आहे ह्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात। आम्हाला वाटत असतं की माझ्या दृष्टीला दिसतंय तेवढंच दिसतंय आणि तेच सत्य आहे, पण ते नाही। तुम्ही किती उंचावर आहात तेवढी तुमची दृष्टी अधिक लांब जाते, आणि अनेक लांबच्या गोष्टी तुम्ही बघू शकतात की ज्या तुम्ही खाली असताना मानायलाच तयार नसतात। आणि म्हणून विचारांची उंची वाढवणं हे काम संतांचं असतं, आणि म्हणून सगळ्या संतांनी काव्य केली आहे, ग्रंथलेखन केले आहे। का तर सर्वसामान्य माणसांची असलेली विचारांची उंची अधिक अधिक झाली आहे, म्हणजेच त्यांना अधिक अधिक ज्ञान संपन्न करणं। मनुष्याच्या अंतःकरणात असलेल्या भावना विचार अधिक अधिक वृद्धिंगत करत नेणं म्हणजे समाजाचा जो स्तर आहे तो अधिक उच्च पातळीला घेऊन जाणं, त्याची शुद्धता वाढवणं, प्युरिटी म्हणतात ती प्युरिटी अधिक 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 वाढवत जाणं, यासाठी संत जन्माला येतात आणि आयुष्यभर तेच काम करतात। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे, आम्हाला आमच्यासाठी पण आमचा देह नाही कष्ट करू शकत आम्ही स्वतःसाठी, आणि म्हणून आम्ही 2 तास प्रार्थनेला नाही बसू शकत, आम्ही स्वतःसाठी देह कष्ट करू शकत नाही, आम्ही स्वतःसाठी प्रयत्न कष्ट घेऊ शकत नाही, पण संत मात्र दुसऱ्यासाठी देह कष्ट होतात हे संतांचं बहान पण जाणायचं आहे, आणि परत म्हणून विनयशील व्हायचं आहे संतांच्या चरणाशी, ते ईश्वरी कार्य करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन दिलेलं आहे। समाजातील विचारांची प्युरिटी वाढवण्यासाठी हा सगळा ईश्वराचा खेळ आहे, कारण मानवाला त्याला महामानव करायचंय आणि मानव त्या पदापर्यंत जाऊ शकतो हे ईश्वर जाणतोय।
हा ईश्वराचा ध्यास आहे की मानवाने आपली प्रगती करावी आणि म्हणून हा सगळा मोठा पसारा आहे संतांचा. आणि त्यातले एक आपले संत म्हणजे आताच्या काळातले आपले नाना. सागरावरच्या तीरावर बसून आपण फक्त लाटा बघतो, पण लाटा म्हणजे सागर नाही. सागराला जर जाणायचं असेल तर सागरामध्ये बुडी गेला पाहिजे आणि मगच त्यातून आपण ती रत्न माणकं मिळवू शकतो. सागराच्या किनाऱ्यावर बसून नाही मिळणार आहेत. तसंच स्वामी समर्थ आहे ते लक्षात घ्या. सागर आहे मोठा, दयेचा आहे, कृपेचा आहे, करुणेचा आहे, सागर आहे आणि देणाराही खूप आहे. अनंत हस्ताने स्वामी तुम्हाला देऊ शकतायत. असं हे स्वामींचं महान रूप जर जाणायचं असलं तर नुसती स्वामींचं नामस करून नुसतं काठावर बसून नाही होणार आहे, उडी घ्यायला हवी त्याच्यात. सर्वांना ते शक्य नाही. पण नानांसारख्या शिष्योत्तमांनी उडी घेतली. या सागरामध्ये स्वामी जे आहेत खोलात स्वामी नाना शिरले की स्वामी म्हणजे काय. खोलवर उडी घेतली आणि त्यातून त्यांना जे अनुभवाला आलं, त्यांना जी जाणीव झाली, त्यांना जी प्रचिती मिळाली आणि त्यातून त्यांना जे स्फुरलं ते नानांनी आपल्यासाठी आणलं. स्वामींचा खोल जाऊन शोध घेतला. जसं सागराच्या तळात जाण्यासाठी जे कष्ट पडतात तसं स्वामींचा शोध घेण्यासाठी. स्वामींना काय सांगायचं आहे आणि स्वामींचं खरं रूप काय आहे हे जाणण्यासाठी नाना आयुष्यभर जिंकले. आणि त्यातून सागरातून, या महान सागरातून नानांनी अनेक रत्न आणून आपल्या पुढे ठेवली आहेत. आणि या रत्नाने आता आपली आपली ओंजळ आपण सहजरित्या भरून घेऊ शकतो, पण त्यासाठी आपण तिथे हजर पाहिजे. आणि आपली ओंजळ कशी पाहिजे? घट्ट ओंजळ पाहिजे. आमच्या सगळ्या बोटांमध्ये फटी असतील तर जे असलेली रत्न जे उचलली तरी ती गळून पडणार आहे. पहिलं आम्ही तिथे समोर पाहिजे. ते घेण्यासाठी आम्ही जायचं आहे म्हणूनच ही उपासना ही लक्षात घ्या. ओंजळ घट्ट करायची आहे आणि ही घट्ट करायची म्हणजे मनाला शिकवण द्यायची. सातत्याने भरकटणारं मन परत परत जागेवर आणायचं आहे. मनाला वळण लावायचं आहे, देहाला वळण लावायचं आहे, शिस्त लावायची आहे. पण हे सगळं करताना प्रेमही तेवढंच करायचं आहे. कुठेतरी कठोरता वगैरे आयुष्यात आणायची नाही आहे. जीवन फुलासारखं फुलत गेलं पाहिजे आणि त्याचा सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे. ही शिकवण नानांनी आपल्याला दिली आहे. आणि ही अशी अनमोल रत्न नानांनी आणलेली म्हणजे कुठची रत्न तर नानांनी ती प्रवचनातून सांगितली. नानांच्या पुस्तकात ती आहेत. नानांनी स्वामींवर केलेल्या त्या काव्यात मध्ये ती रत्न आहेत. नानांच्या विचारातून ती रत्न आहेत. यांच्यापर्यंत आपल्याला जाऊन पोचायचं आहे. नानांनी जे लिहिलंय ते सगळं समजलंच पाहिजे आपल्याला, पण आम्हाला काही वेळा समजत नाही. गंमत आहे, अध्यात्मामध्ये हीच गंमत आहे. कोणाला वाटतं की खूप शिकलं म्हणजे सगळं समजू शकतं, अध्यात्म तर सहज समजेल असं वाटतं, पण नाही, खूप कठीण आहे अध्यात्म हे लक्षात घ्या तुम्ही. नानांच्या पुस्तकातला प्रत्येक विचाराचा प्रत्येक वाक्याचा अर्थ प्रत्येक जण वेगळा काढू शकतोय. इंटरप्रिटेशन खूप काही वेळेला वेगळं होतं कारण तेवढी समज. आता तुम्ही म्हणाल की एवढा शिकलेला आहे तो आणि त्याला नाही कळत असं कसं तुम्ही म्हणताय.
बरोबर आहे. पण हा अनुभव मी घेतलाय म्हणून परत सांगते. असंच ऑफिसमध्ये एक व्यक्ती होती, खूप शिकलेली, PhD वगैरे केलेली होती, बाकीच्या गोष्टींची अनेक आवड होती, बरंच वाचन करायची. एक दिवस त्यांनी माझ्याजवळ आपला स्वामींत व शरणमचा अंक बघितला, माझ्याजवळ चौकशी केली, मी महाराजांची काही त्यांना सांगितल्या गोष्टी उत्सुकतेने घेऊन गेले वाचायला. आणि 4 दिवसांनी म्हणाले, मला याच्यातलं काही कळलं नाही. आहे ना गंमत, तुम्हाला सगळं समजतं आहे ना, पण हे सत्य आहे. अध्यात्म कळायला खूप कठीण आहे. शब्द साधे आहेत पण अर्थ गहन आहे. त्याच्या भोवती जी काही स्पंदनं आहेत ती खूप वेगळी आहेत. आणि म्हणून म्हणते की नानांच्या साहित्यामध्ये, नानांच्या प्रवचनामध्ये, नानांच्या काव्यामध्ये आणि नानांच्या पुस्तकामध्ये जो गूढ अर्थ आहे तो अर्थ जाणण्याची क्षमता आपण वाढवा. ही अमूल्य अशी रत्न आहेत आणि त्या ती रत्न मिळवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न केला तर ईश्वरी कृपा निश्चित होणार आहे. तुम्हाला सांगते, ईश्वर तर ते देण्यासाठीच बसलेला आहे. प्रयत्न आपण करायचा आहे. आणि मग एकदा का तुमच्यावर ईश्वरी कृपा झाली की भराभरा तुमची ह्या मार्गात, आध्यात्मिक मार्गात प्रगती सहज होऊ शकते. सगळ्या शब्दांचे अर्थ, खोल अर्थ तुम्हाला समजू लागतात. सगळे संत काय शाळेत गेले होते का? पण तरी पण त्यांनी जे काय ग्रंथ लिहिले, त्यांनी जे काय अभंग लिहिले, त्या सगळ्या लोक PhD करतात. काय आहे ना गव्हर्नमेंट सगळी. असं हे अद्भुत अध्यात्म आहे. आणि आपल्या नशिबाने, भाग्याने आपण ह्या मार्गामध्ये येऊन पोचलेलो आहोत. आता आपल्याला छोटे छोटे अल्प असे प्रयत्न फक्त करायचे आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे नाना आपल्या बरोबरच आहे. जे आम्हाला नाना म्हणायचे की आपल्याला करायचं आहे, आपल्याला करायचं आहे, करायचं आहे, तसं हा परिवारात पण नाना आहेतच आपल्या बरोबर. तानी पण आहेत आणि स्वामी पण आहेत. सारे मिळून हे काम करायचं आहे आपल्याला. साऱ्यांनी एकत्र येऊन आपली स्वतःची प्रगती करत करत इतरांची प्रगती करायची आहे. असं हे महान विशाल कार्य आहे. गोष्ट छोटीशी दिसते, एक सांघिक प्रार्थना. चला आज 1 तारीख आज प्रार्थना झाली, आता महिनाभर काही प्रश्न नाही, तसं नाही. क्षणाक्षणाला या घटना आठवत राहायच्या आहे. क्षणाक्षणाला स्वामींची आठवण ठेवायची आहे. कामापुरती आठवण नको. आम्हाला वीज गेली की विजेची आठवण होते, तसं काम पडलं की महाराजांची आठवण होते, असे अनेक जण आहेत. म्हणतात मी स्वामी भक्त आहे. मी टीका नाही करत आहे, पण लोकांना जाणीव व्हावी म्हणून सांगते. म्हणायचं मी स्वामी भक्त आहे, पण आठवण केव्हा महाराजांची? अडचण आल्यावर महाराजांची आठवण. आठवण अडचण गेली की विस्मरण महाराजांचं, मग परत अडचण आली की महाराजांची आठवण. आहे अशी माणसं आहेत, अशी माणसं भेटली आहेत म्हणून सांगते गंमत म्हणजे. आणि हे विस्मरण होऊ द्यायचं नाही, कारण हे विस्मरण झालं तर आपलीच परत अधोगती आहे. जेवढी प्रगती केली भक्तीने तेवढे परत आपण मागे जातो. आणि मागे जायला नको म्हणून पुढे जाण्यासाठीच सातत्याने स्मरण ठेवायचं. आणि म्हणून हे संत सतत कार्य करत असतात. अनेक संत जन्माला आले आणि आयुष्यभर युगेनुगे हे कार्य चाललेलं आहे की माणसाच्या मनाला बोध देणं आणि माणसाला घडवणं. या महान मार्गाने आपण जातोय. स्वतःला धन्य माना, मी म्हणेन मी स्वतःला धन्य मानते. अध्यात्म आणि आनंद अशी व्याख्या नानांनी केली. अध्यात्म म्हणजे काहीतरी क्लिष्ट आणि ते फक्त म्हाताऱ्या माणसांनी झाल्यावरच ते बघायचं, अशा पद्धतीची जी काय कल्पना आहे, त्या कल्पना दादांनी दूर सारल्या.
आणि अध्यात्म म्हणजे आनंद आणि हे सत्य आहे लक्षात घ्या तुम्ही. आणि मग मागच्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे की नाना चिरंजीव रूपात कार्य करत आहेत आणि म्हणून तसे अनुभव मठात लोकांना मिळतात. सूर्याच्या जवळ आपण फारसे जाऊ शकत नाही, काही अंतरावरूनच आपण सूर्यप्रकाश घेऊ शकतो हे लक्षात घ्या. तळप त्या सूर्यात जायचं असेल तर आपल्याला डोक्यावर छत्री घेऊन चालायला लागतं. तसे हे महाराज आदित्य नारायणासारखे आहेत आणि म्हणून आम्ही स्वामीपर्यंत जाऊ पोचू शकत नाही आणि म्हणून माध्यम लागतं आणि म्हणून नाना आणि म्हणून नानांच्या मार्फत आपण स्वामींकडे जाऊ सहजरित्या जाऊ शकतो. आम्हाला वाटतं आम्ही स्वामींपर्यंत पोचलोच, स्वामी माझं हे काम करणारच, माझं हे करणारच, हा मार्ग नाही करणारच म्हणून ते गुरुवर दडपण आणू नका. गुरुवर दडपण येतं हे लक्षात घ्या तुम्ही. माणसं इथेच चुकतात की स्वामी आहेत मग काय, मी उशिरा गेलो, मी अमुक केलं तरी महाराज बघून घेतील. नाही, महाराजांना अडचणीत नाही टाकायचं. तुम्ही अडचणीत असलात तर त्यांना हाक द्या, गोष्ट वेगळी. पण ते आहेत आणि ते माझं रक्षण करणारच म्हणून मी कसाही वागणार असं चालणार नाही. एक कथा आहे, असाच एक शिष्य होता, त्याला गुरुकडे जायचं होतं. रात्री उशिरा निघाला, गुरुचं स्थान खूप लांब होतं, वाटेत नदी होती, जंगल होतं, त्या काळातली गोष्ट, लोक पायी जायचे. त्यांनी विचार केला की कशाला भीती पाहिजे मला, मी जाऊ शकतो ना, माझे महाराज आहेत ते मला सांभाळणारच, ते सांभाळणार हे सत्य आहे, पण तुम्ही आता जायची गरज आहे का. हा निघाला की भेटायला जायचं आणि रात्री 2 वाजता गुरुच्या आश्रमामध्ये जाऊन पोचला शिष्य. आणि महाराजांना म्हणाला की महाराज मला वाटलंच होतं की नक्की तुमची माझी भेट होणारच आणि म्हणून मी कसली काळजी नाही केली, एवढ्या अंधारातून पण जंगलातून नदीतून मी पार करत आलो. महाराजांनी त्यांच्या गुरुनी काय उत्तर दिलं, गुरु म्हणाले अरे तुझी काळजी घ्यायची होती म्हणून मी झोपू नाही शकलो, तुझ्यासाठी इथे मी वाट बघत जागा राहिलो. लक्षात घ्या की आपण गुरुला संकटात टाकायचं नाही, गुरु काळजी घेणारच आहे, पण आधी आपण आपली काळजी व्यवस्थित घ्यायची आणि ती घेऊन सुद्धा जर अडचण आली तर मग गुरु आपल्या सहाय्याला निश्चित येणारच. मी म्हणून म्हटल्याप्रमाणे की मी स्वामींचं करतो, माझी स्वामींच्यावर भक्ती आहे, मी एवढं केलं म्हणजे महाराज माझं हे करणारच, अशा प्रकारची भक्ती नानांनी शिकवली नाही. नानांनी जी स्वामींची भक्ती शिकवली आहे ती अत्यंत माधुर्यमय आहे, त्याच्यामध्ये मृदुलता आहे, माधुर्य आहे, गोडवा आहे, संगीतही आहे, आनंद तर आहेच आहे. नानांना स्वामी कधी असे नाही वाटले की स्वामी रागवतील, मग स्वामींना असं नाही होणार, मग तसं होईल ही भीती नाही. स्वामींची भीती वाटून उपासना करायची नानांनी सांगितली नाही. पण लोक म्हणतात बापरे महाराजांना राग आला तर स्वामी माझ्यावर रागवले, ताई स्वामी रागवले नाही. अरे दादा तुम्ही गुरुमाऊली म्हणता, तिच्या अंतःकरणाला किती यातना होत असतील, तुम्ही चुकीचं वागलं तर ह्याचा विचार करा. उगाचच म्हणायचं स्वामी रागवले माझ्यावर म्हणून असं झालं तसं झालं, इतक्या ह्याच्यानी वागू नका. महान शक्तीच्या पुढे आपण किती लीन आहोत, किती क्षुद्र आहोत, पामर आहोत याची जाणीव ठेवून वागा. रोज स्वामींचं दर्शन घेतलं म्हणजे मी कृतार्थ झालो आणि मी मोठे महाराजांवर उपकार केले असं माणसांना वाटतं. असे आहेत, अहो मी रोज 108 प्रदक्षिणा घालतो मंदिरात जाऊन, अशी भंडारी लोक आहेत. अरे काय बोलताय तुम्ही, आणि हे समजत नाही म्हणूनच मगाशी म्हटल्याप्रमाणे संत पुरुष
जग या जगात येतात आणि आपलं संपूर्ण आयुष्य या ईश्वरी कार्यासाठी, हे ईश्वरीच कार्य आहे, मानवाला सुखी करणं, मानवाला प्रगतीपथावर देणं, मानवाची आध्यात्मिकदृष्ट्या प्रगती करणं हे ईश्वरी कार्य आहे. आणि या ईश्वरी कार्यासाठी संत आपला देह झिजवतात. आणि तसा नानांनी हा देह झिजवला आपल्या या स्वामी समर्थ परिवाराच्या कार्यासाठी. आणि म्हणून त्यांनी देह झिजवला, म्हणून आपला देह सुखात आहे लक्षात घ्यायचं आहे. आणि आता आम्हाला सुख मिळालं आहे आणि म्हणून ह्या सुखाचं वाटप आम्हाला लोकांसाठी करायचं आहे. सगळं आपल्याजवळ स्वार्थाने ठेवायचं नाही. निस्वार्थ निस्वार्थ बुद्धी झालीच पाहिजे तुमची. आणि याप्रमाणे आपल्याला त्याचं वाटप करायचं आहे. इतकं सुंदर जीवनाचा मार्ग आपल्याला दादाने दाखवलेला आहे. सुंदर आयुष्य कसं जगायचं हे दादांनी आपल्याला शिकवलेलं आहे. स्वतःच्या जीवनातून त्यांनी शिकवलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या जीवनचरित्रातल्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगते की जीवन हे सुंदर आनंदी आणि आपल्या बरोबर आपल्या आजूबाजूलाही आनंदाचं वातावरण निर्माण करणं अशी साधी सरळ सोपी उपासना. स्वामींची ही उपासना इतकी साधी सरळ तुषार भाषणांनी आपल्याला शिकवली आहे. स्वामी म्हणजे कोणीतरी रागीट, फार मोठे शिक्षा करणारे, अशा प्रकारचं चित्र रंगवलं जातं. किंवा स्वामी म्हणजे फक्त चमत्कार करणारे बुवा, असं चित्र रंगवलं जातं. स्वामींना एवढ्या खालच्या याच्यावर आणू नका, हा काय खेळ नाही आहे. वाईट वाटत. काही न जाणता, काही न जाणता न समजता उगाच अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. लोकांच्या मनात स्वामींविषयी उगाच भीती निर्माण केली जाते. किंवा स्वामींचं एक वेगळं चित्र रंगवलं जातं, त्याचं वाईट वाटतं. समाजाच्या मनामध्ये विचारांची शुद्धता येणं खूप गरजेचं आहे. पण खोलात विचार कोण करतंय? चला कुठेतरी वाचलं, कुठेतरी बघितलं, कुठेतरी ऐकलं, त्याचप्रमाणे पुढे चाललो तसं करू नका. स्वतः वाचा नानांनी काय सांगितलं आहे आणि त्या नानांच्या विचाराचा प्रसार करा. स्वामी म्हणजे कोण? स्वामींची वेगवेगळी रूपं सांगितली जातात. एकेकांचा अट्टहास सुरू राहतो फक्त त्याच्यावर वादविवाद आणि चर्चा. अरे आम्ही कोण? एकदा माझ्याकडे एक ज्योतिषी आले होते, गमत सांगते तुम्हाला. म्हणाले मी स्वामींची पत्रिका आणली आहे आणि तुमच्याशी चर्चा करायची आहे. म्हटलं गंमत वाटली. स्वामींची पत्रिका आणि त्याच्यावर आपण चर्चा करायची? अरे बापरे, कठीण. मी म्हटलं शक्य नाही. या विषयावर मी तुमच्याशी चर्चा करू शकत नाही. या विषयाला हात घालणं मला अयोग्य वाटलं. अजूनही काही जण बघतात स्वामींची पत्रिकेत, असं आहे मग स्वामींची रास मीन, मग माझी पण मीन, म्हणजे मी पण मोठा, अशी पण गंमत गंमत लोकांच्या मनामध्ये असते. समाज प्रबोधनासाठी या गोष्टी सांगितल्या, कोणावर टीका करण्यासाठी नाही. कारण तुमच्या समोर मोठी रत्न ठेवलेली आहेत आणि म्हणून खोट्या खड्यांकडे बघायला धावू नका. ते थोडी चमकताय तशी वाटतंय म्हणून, किंवा ढीग मोठा आहे वाटतंय म्हणून तिकडे धावू नका. जसं इथे तळ आहे आणि गोड पाणी आहे पण सागर आहे, त्याच्यात पाणी जास्त आहे आणि म्हणून लोक ते पाणी प्यायला जातात, तसा बेडेपणा करू नका. काय सांगितलंय ते छान, त्याचा अभ्यास करा, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करा. स्वामी कुणाचेही अवतार नाहीत हे पहिलं लक्षात घ्या. मी वारंवार या नानांनी पण त्यांच्या पुस्तकात या गोष्टी सांगितल्या.
स्वामी गुणाचे ही अवतार नाही. स्वामी म्हणजे साक्षात परब्रह्म. या पृथ्वी तलावर मानव देह धारण करून आला आणि मग तो वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या युगात प्रगट झालो. आणि हा जो परमेश्वर हे चैतन्य अक्कलकोटला आले त्यावेळेला त्या चैतन्याचं त्या शक्तीचं नाव श्री स्वामी समर्थ ठेवले. म्हणजे संबंध कुठे जातोय तर साक्षात परब्रह्माचं चैतन्य. फक्त त्याचं नाव आजच्या काळात आपण त्याला श्री स्वामी समर्थ हे नाव दिलं. शेवटचे 21 वर्ष अक्कलकोटला राहिले म्हणून त्यांना अक्कलकोट स्वामी म्हणतात. पण त्यांचा जन्मगाव अक्कलकोट नाही, स्वामींचा जन्मच नाही. स्वामी प्रगट झालेले आहेत अक्कलकोटावरून. काही लोकांना वाटतं की स्वामींचा जन्म अक्कलकोटचा आहे. शेवटचे 21 वर्ष आणि समाधी स्वामींनी अक्कलकोटला घेतली. मूळ गाव कुठचंच नाही, कारण जन्मच नाही. प्रगट झाले, कधी प्रगट झाले, कसे प्रगट झाले. 719 वर्षाचं आयुष्य स्वामींचं सांगितलं जातं. ते कुणाचे अवतार असू शकतात का? ज्यांना आम्ही अनंत कोटी ब्रह्मांडदायक म्हणतो ते कुणाचे अवतार असू शकतात का? असा साधा विचारही माणसं करत नाहीत अशी सगळी गमते. आणि म्हणून तुम्हाला परत सांगते की दानांचं लिखाण वाचा. लिखाणातल्या प्रत्येक शब्दाच्या मागे असलेला अर्थ जाणण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा त्या विचारांचा तुम्ही प्रसार करा. संस्थेचं कार्य हे आहे असं नका समजू की संस्थेला पैसे जमा करून दिले, एवढे डोनेशन आणून दिलं म्हणजे माझं काम झालं. विचारांचा प्रसार करण्यासाठी आयुष्य झिजवा, आधी जाणा. जाणण्याचा प्रयत्न केल्यावर कृपा होणारच आहे आणि पटकन तुम्हाला ज्ञान प्राप्ती होणार हे लक्षात घ्या. तुम्ही सहजरित्या स्वामी करू शकतात, नाना करू शकतात. हा अनुभव मी घेते म्हणून मी सांगते की ज्या गोष्टी मला उद्या कोणीतरी प्रश्न विचारणार आहे किंवा एखादी काहीतरी चर्चा होणार आहे त्या संबंधीची माहिती मला महाराज आधीच करून देतात. कारण का? माझ्याकडे लोक प्रश्न विचारायला येतात, त्यांच्या स्वतःच्या काही समस्या आहेत, त्यांच्या शंका आहेत. त्या शंकाचं निराकरण करण्याची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि ती मी करते आहे. तानांची इच्छा आहे, स्वामींची इच्छा आहे म्हणून हे काम करते. आणि म्हणून मला जे ज्ञानाची गरज आहे ते ज्ञान देणं, ते देण्याचं काम महाराज आणि नाना करतात. म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही, मगाशी सांगितल्याप्रमाणे सत्य गोष्ट सांगते. सत्य की मला असं वाटतं की अरे हे मला आज हा प्रश्न माझ्यापुढे ही व्यक्ती घेऊन येणार होती. 4 दिवस आधीच एखादी गोष्ट माझ्या त्याविषयीच्या प्रश्नाची एखादी गोष्ट वाचनात आली आहे किंवा कोणीतरी येऊन सहजरित्या ती गोष्ट सांगून गेलं आहे असं अनेकदा घडतं. इतकी जागृत दैवत आपल्या बरोबर आहे हे तुम्हाला समजावं म्हणून सांगते. आणि म्हणून असा सातत्याने आपण प्रयत्न करायचा आहे की तरी नानांनी जे सांगितलं आहे ते जगापुढे आणायचा प्रयत्न करा. स्वामींना ते निश्चितच आवडणार आहे. स्वामींना खरोखरच वाईट वाटत असेल की काय काय लोक काय कशाप्रकारे माझ्याविषयी म्हणतात. एक चमत्कार करणारे बुवा अशा नावाने महाराजांच्याकडे बघतात याचं खरोखरच महाराजांना वाईट वाटत असेल असं मला वाटतं. चमत्कार कशासाठी केले हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तेच नानांनी आपल्याला सांगितले. संत महंत न करती परी ते सर्वत्र होती. चमत्कार संत महंत चमत्कार नाही करत आहेत पण ते आपोआप होतात. का ते पुण्यमार्गी चालती, ते पुण्यमार्गाने जातात. पुण्यमार्गाने जातात आणि म्हणून चमत्कार सहज घडतात.
कारण तुमच्या मनात असलेली सद्भावनाने मी काम करते. हे शास्त्र आहे, तुम्ही लक्षात घ्या. आमच्या वाईट गोष्टींवर विश्वास असतो, नजर लागते, अमुक होतं, जेलसी होईल त्याची, हा त्रास त्याच्यामुळे झाला आहे, हा त्रास झाला आहे, अशा मान हे सगळं मानायला माणसं तयार असतात. दुसऱ्याच्या बदात तुमच्याविषयी वाईट भावना म्हणून तुम्हाला त्रास झाला हे तुम्ही जर मानता, तर दुसऱ्याच्या बदात तुमच्याविषयी सद्भावना आहे, तर त्याच्या सद्भावनेने तुमचं भलं होणारच ना. आणि हेच आपल्याला करायचं आहे. ही शिकवण संतांनी दिली आहे की सद्भावना वाढवा. आणि ही सद्भावना खूप छान काम करते आणि त्वरित त्या गोष्टीचं काम होतं. चांगल्या विचारांनी तुम्ही जात राहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे चांगले भाव निर्माण होतात की दुसऱ्याची हित साध्याची मनामध्ये ज्या उचंबळून येतात त्या सद्भावनेने ते चमत्कार घडतात. चमत्कार लीलाय सहज घडतात. साधू संत म्हणजे कोणी जादूगार नव्हे, हा फरक लक्षात घ्या. व्यक्ती व्यक्तीला घडवण्यासाठी त्या ज्या घटना घडतात त्या जादूगाराचे चमत्कार नसतात, ती ईश्वरी कृपा असते. आणि अशा कृपावंत महाराजांचे आपण समर्थ भक्त व्हायचं आहे. भक्त कसा तर तो समर्थ असावा, मनाने खंबीर असावा. आणि म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला मनाने खंबीर केलं आहे. आणि युद्ध करून घेतलंय त्याच्याकडून. आणि हेच कार्य स्वामी समर्थांना नानांकडून करून घ्यायचं आहे की अशा खंबीर मनाची माणसं घडव. खंबीर कशासाठी? कशासाठी झालं कुरुक्षेत्रावरचं युद्ध? सत्य आणि असत्याचं ते युद्ध होतं, धर्म आणि अधर्माचं युद्ध होतं. आणि अधर्माचा नाश होऊन धर्माची स्थापना व्हावी त्यासाठी युद्ध होतं. आणि ज्यासाठी श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला उभा केलंय. ईश्वराला हेच हवंय की सत्याचं राज्य निर्माण व्हावं. छोटे मोठे आयुष्यातले प्रश्न सोडवण्यासाठी स्वामींची शक्ती नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही त्या सहज होणाऱ्या गोष्टी आहेत, सहज होऊन जात आहेत. त्याप्रमाणे नदी वाहत राहते तर आजूबाजूचा प्रदेश आपाप सुपीक होत जातो, तसं ते होतं. तेवढीच महाराजांची शक्ती आहे असं जाणू नका. सत्याचं राज्य आणि अधर्माचा नाश करण्यासाठी हा स्वामी समर्थ परिवार स्वामी समर्थांनी नानांकडून स्थापन करून घेतलेला आहे. आणि असत्याशी लढा देणं आणि सत्याच्या विजयासाठी पराकाष्ठ करण्यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया. सद्गुरु श्री स्वामी समर्थ.